नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना विषाणू आहे। देशात व राज्यात त्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता रोहा तालुक्यातील पुगाव ग्रामपंचायत हद्दीत कोरोना विषाणू व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व खबरदारीची उपाययोजना म्हणून पुगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ता प्रमोद म्हसकर यांच्या वतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने 2 ते 3 प्रकारच्या विविध जंतू कीटकनाशक औषधाची फवारणी संपूर्ण गावात करण्यात आली। संपूर्ण जगात व देशासह राज्यात कोरोना विषाणू व्हायरसने ग्रासली आहे। यामध्ये देशात व राज्यात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे। या विषाणूला रोखण्यासाठी व खबरदारीची उपाययोजना म्हणून गावातील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व प्रमोद म्हसकर यांच्या सहकार्याने कीटकनाशके फवारणी, मास्क तसेच गावातील मोलमजुरी करणारी 50 ते 60 कुटुंब, 100 हून अधिक आदिवासी कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान व धान्य वाटप केले आहे। मोलमजुरी करून त्यांची उदरनिर्वाह करतात आणि त्या लोकांचं जो रोजचं इन्कम आहे ते बंद झाल्यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणी सामोरं जावं लागत होतं। त्यासाठी ग्रामपंचायत आणि आमची दक्षता कमिटी, तंटामुक्ती कमिटी आणि गावकऱ्यांच्या मार्फत फंड उपलब्ध करून जवळजवळ 100 कुटुंबांना आम्ही 1 महिन्याचा रेशन पूर्ण रेशनपाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे। त्याचप्रमाणे पुगाव गावातील जवळजवळ 40 ते 50 कुटुंब ज्यांचं उदरनिर्वाह रोजच्या रोजंदारीवर चालायचं त्या लोकांनाही आमच्या गावकऱ्यांतर्फे आणि ग्रामपंचायतीतर्फे रेशनचं आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे गावामध्ये आम्ही धुराचं एक फवारा फिरवलेला आहे। त्याच्यानंतर आता गेले 2-3 दिवस सोडियम क्लोराईडची फवारणी चाललेली आहे, ती आम्ही कॉम्प्रेसर थ्रू मारत आहोत। त्याचप्रमाणे गावातून जवळजवळ 100 लोक मुंबईहून, ठाण्याहून, पुण्याहून गावामध्ये आलेले आहेत। त्या लोकांना त्यांचं पूर्णपणे प्राथमिक लेवलच्या टेस्ट करून त्यांना होम क्वारंटाईन करून त्यांच्याकडून दक्षता घेण्याचं काम गाव पातळीवर उत्तमरित्या आमची ग्रामपंचायत, आमची तंटामुक्तीची कमिटी आणि दक्षता कमिटी यांनी उत्तमरित्या केलेलं आहे। आणि आजपर्यंत तरी पुगाव गावातील आरोग्यविषयक आणि बाकी सर्व गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सुरळीत चाललेल्या आहेत।